हिवरखेड येथील राजकीय वसाहत आपलेले व आध्यात्मिक असे वारकरी संप्रदायाशी जुळलेले तसेच हिवरखेडचे आराध्य दैवत पांडुरंग संस्थान म्हणजेच विठ्ठल रुक्माई मंदिराच्या भरभराटीसाठी झडणारे विश्वस्त सचिव तालुक्यातील सहकारी क्षेत्रात नावलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे श्री सत्यरावजी कुंडलिकजी गिर्हे यांचा जन्म व त्यांच्या जोडीदार सौ पुष्पमालाबाई यांचा जन्म दिवस योगायोग म्हणून 1 एप्रिल, त्यामुळे भारतात 1 एप्रिलला एप्रिल फुल बनवतात, पण प्रत्यक्ष या जोडप्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने गिरे परिवारात साजरा करण्यात आला. आरोग्यवर्धिनी हिवरखेड येथे शासनाच्या आदेशाचे पालन करीत फळ बिस्किट वाटप भुकेलेल्यांना जेवण देऊन साजरा केला. आदिवासींना गिरे परिवाराकडून तांदूळ वाटप करून साध्या पद्धतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करत जोडप्याचा जन्मदिवस 1 एप्रिलला साजरा केला. सौ पुष्पमालाबाई ह्या सुद्धा ग्रामपंचायतच्या राजकारणात पदावर होत्या. तसेच सत्यराव गिरे विविध राजकीय पद विविध संस्थांचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले म्हणजे सत्यराव गिरे. सत्यदेवराव गिरे यांच्या कुटुंबात त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सुद्धा 1 एप्रिललाच झाला. असे सत्यदेवराव आज 70व्या दिवशी सौ कुसुमालाबाई गिरे या 60व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना माऊली विठ्ठल रुक्माई उदंड आयुष्य प्रदान करो ही विश्वस्त मंडळ पांडुरंग संस्थान माळी वैभव मंगल कार्यालय महात्मा फुले शिक्षण संस्थान हिवरखेड दूध डेअरी तथा मित्र परिवाराकडून दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसाच्या आनंद शुभेच्छा देण्यात आल्या. एमसी न्यूज करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड.